एक पाऊल पुढे टाकत आपला व्यवसाय सुरू करून आपल्या संसाराचा एक चाक नवऱ्याचा तर एक चाक बायकोचा असं समजून आपला संसाराचा गाडा त्यांनी पुढे सरकत न्यावे. सर गुंतवणूक म्हणलं तर 1.5 लाख मी या मशीन ह्या व्यवसायात व्यवसायात गुंतवणूक केले सर. उत्पन्नाचं विचारलं सर सरासरी मला 40 पर्यंत महिन्याला 40,000 पर्यंत उत्पन्न होऊ शकते सर. कधी जास्त कधी कमी उत्पन्न होऊ शकते सर. आणि महाराष्ट्र शासनाने त्या महिलांसाठी जिथे अडचण येते पैशाचं म्हणा कुठल्या प्रकारचे पण आता सर्व सुखसुविधा आहेत त्या महिलांना. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. एक महिला जेव्हा एखाद्या व्यवसायाविषयी सकारात्मक विचार करते तेव्हा ती महिला व्यवसाय किती उंचीपर्यंत नेऊ शकते आज आपण त्याचं उत्तम उदाहरण पाहणार आहोत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंगडगावसारख्या छोट्याशा खेडेगावात अंबिका भीमाशंकर मेत्रे या ताईंनी एक छोटासा व्यवसाय उभा केला. जे तुम्ही पाठीमागं शेड पाहतात ना, याच शेडमध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा केला आणि त्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट आज महाराष्ट्रभर विकतात किंवा प्रचलित आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही महिला उद्योजिका आज महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी प्रेरणा आहे. मग अंबिकाताईचा व्यवसाय कोणता आहे, त्या कशा पद्धतीत करतात, तयार माल झालेला कुठे विकतात, कच्चा माल कुठून घेतात आणि व्यवसायाप्रती त्यांचा दृष्टिकोन कसा आहे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग अंबिकाताई काय म्हणतात आपण पाहूया. अंबिकाताई, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील जी तमाम बहिणी आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगा. नमस्कार माझ्या बहिणींनो, मी अंबिका भीमाशंकर मेत्रे, राहणार शिंगडगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी माझ्या शिंगडगावात माझे कडक भाकरीचे व्यवसाय आहे, आता ते सध्या चालू आहे. माझं भाकरीचं व्यवसाय मी सध्या कसे तयार करते, कसे मार्केटिंग करते, आता तुम्हाला सध्या मी दाखवते. अंबिकाताई, आपल्याला पूर्वी हे माहीत होतं की आपण घरच्या घरी फक्त आपण खाण्यापुरत्या भाकरी करायच्या, आपण कुटुंबापुरत्या आपण त्या भाकरी खायच्या आणि त्याच्यावर आपला पोटपाणी चालायचं. परंतु त्याच भाकरीचा आपण व्यवसाय करू शकतो ही संकल्पना तुमच्याकडे कसं आली किंवा हे तुम्हाला कसं काय सुचलं? आपल्या आपल्या खेडेगावात ज्वारी ही प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे हुरडा पाटेला जे आपल्या सिटीतले लोक येतात ना, त्यांनी ज्वारीची कडक भाकरीची मागणी केली. त्यावेळेला आम्ही चुलीवरच्या हातावरच्या करून दिला, त्यावेळेला त्यांना ते भाकरी त्यांना पुरेसा होईना, मग आम्ही काय केलं, ह्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी करू शकतो म्हणून आम्ही हे कडक भाकरीचा व्यवसाय कंटिन्यू केलं. आणि या भाकरीला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण तालुक्यात मागणी आहे, तरी हे खूप खपणी आहे माझ्या भाकरीची आता सध्या. अंबिकाताई, तुम्ही आज किती प्रकारच्या भाकरी तयार करता आज रोजी? सर सध्या आम्ही 3 प्रकारच्या भाकरी तयार करत आहोत, ज्वारी, मक्का, बाजरी. आता सध्या तर आमच्या इथे ज्वारी आणि बाजरी हेच चालू येत आहे. हे बाजरी आणि हे ज्वारी आता सध्या खूप मागणी आहे सर. सोलापूरमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आता भरचक मागणी आहे सर भाकरीला. आता काय होतं की तुम्ही आता ही आज भाकरी तयार करता, आपण रेग्युलर चुलीवर केलेली भाकरी आणि तुम्ही केलेली भाकरी कडक भाकरी ज्याला तुम्ही म्हणता लोक चवीनं खातात, या दोन्हीच्या चवीमध्ये काय फरक आहे, काय सांगाल? सर हाताने वडवलेलं भाकरी एवढ्या पातळ आणि पापडासारखे लागत नाहीत, हे चावायला पण खूप त्रास होत नाही. ते घरच्या आम्ही चुलीवरच्या करताना दाताला जरा त्रास होत आहे, हे नरम असल्यामुळे पापडीसारखे लागतात, तर म्हणून ह्याची मागणी खूप आहे. आता तुम्ही सांगा की ही जी तुम्ही तयार केलेली जी कडक भाकरी आहे, मग ज्वारीची असेल किंवा मग बाजरीची असेल, हा कुठं कुठं विकता ह्या भाकरी तुम्ही?
सर सध्या तर माझे हे यूट्यूबवर मी पण जरा सर्च केले, त्यावर माझे स्टेटसवर ठेवल्यावर बार्शीला, मोहळला, पंढरपूरच्या वारीला आणि मुंबईला आता सध्या माझे भाकरी केलेले आहेत सर. हे सध्या आता लातूरचे आणि धाराशिवचे ऑर्डर आहेत. आता हे ऑर्डर आम्ही पूर्ण केलेलं आहे. हे ऑर्डर जसे आम्ही पूर्ण केलं, तुम्ही तालुक्यातून जिल्ह्यातून कुठलं पण ऑर्डर असू द्या, आम्ही ते ऑर्डर स्वीकारू शकतो आणि तुमच्यापर्यंत घरपोच पण करू शकतो आम्ही. तुम्ही जे आता ही जी भाकरी तयार केल्या, एका दिवसाला किती भाकरी तयार करता? सर आम्ही सकाळी जर 7-7:30 हे मशीन चालू केलं ना, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महिलांच्या सहाय्याने 4,500 ते 5,000 भाकरी आम्ही तयार रेडी करू शकतो सर. अच्छा, 5,000 भाकरी समजा एव्हरेज तयार होतात. आता एक गोष्ट सांगा की ही जी तुम्ही हातात पाकिट धरले, एका पाकिटात किती भाकरी असतात? 5 भाकरी असतात सर एका पाकिटात. मग बाजरीचे असोत किंवा ज्वारीचे असोत. आता हे तुम्ही पाकिट भरले, हे ऑर्डर कुठले आता? हे धाराशिव आणि लातूरचे आहेत. अच्छा, आता दोन्ही जिल्ह्याचे किती किती ऑर्डर येते? त्यांचे 1-2,000 आहेत, धाराशिवचे 5,000 आहेत. अच्छा, म्हणजे तुम्हाला 7,000 भाकरी पुरवायचे. आता एक गोष्ट सांगा, आता हे तुम्ही तयार केल्या जे भाकरी, आता तुम्ही एका खेड्यागावात आहेत, मग तुम्ही त्या शहराला पोहोच कसं करता भाकरी? सर आमच्या गावात एक टमटम आहे, माझ्या मैत्रिणीचंच आहे, त्यांचे मालक आहेत, त्यांच्या हातात देते सर, त्यांनी तिथं स्टँड पर्यंत पोहोचवतात, त्यांनी तिकडनं पार्सल घेऊन जातात. म्हणजे तुम्ही त्या टमटम मध्ये त्या स्टँडवर न्यायचं आणि ते घेऊन जातात, पोहोच करतात. बरोबर आहे. तुम्ही याची बाजरीच्या आणि ज्वारीच्या कडक भाकरी तयार करता, ज्या तुमच्या भाकरी अगदी सोलापूर जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मग याची भाकरी तुम्ही केवढ्याला, म्हणजे एका एक पाकिट किती किमतीत विकता आणि ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यात विकता, त्याच्या दराविषयी काय सांगाल? सर सध्या एक भाकरी 5 रुपयाला आहे, ह्या पाकिटमध्ये 5 भाकरी आहेत. तुम्ही इथं सध्या जागेवरून नेला तर मी 25 रुपयाला एक पाकिट तुम्हाला देऊ शकते. ज्या वेळेला तुम्ही मागणी करता हो, जिथून मागणी करता हो, त्या कुठल्या जिल्ह्यातून मागणी करता हो, त्याच्यानुसार ते आम्ही रेट तुम्हाला लावून देतो. ज्या वेळेला तुम्ही 5,000 च्या जास्त भाकरी आम्हाला ऑर्डर दिला ना, त्यावेळेला थोडेफार आम्ही रेटमध्ये कमी करू शकतो. तुम्ही ही जी ज्वारीची आणि बाजरीची भाकरी विक्री करता, आता तुम्ही चुलीवर म्हणजे आपण घरगुती भाकरी केलेल्या आणि या कडक केलेल्या भाकरी ह्याच्याबद्दल सांगितलं, परंतु तुम्ही बोलताना असं सांगितलं की या तुमच्या भाकरी अगदी तुमच्या सोलापूरच्या कलेक्टर असतील, एस पी साहेब असतील, ह्या सगळ्यांनी तुमच्या भाकरीची चव घेतलेली आहे. मोठमोठे लोक तुमच्या काही मिटिंगला यायला तुम्ही भाकरीची ऑर्डर देतात, तुमचा काय अनुभव, लोक फोन करून काय सांगतात की या भाकरीच्या चवीबद्दल? सर ज्या वेळेला माझी पहिली भाकर मी सोलापूरमध्ये नेले, सगळ्यांना दाखवले आणि माझ्या भाकरीचे अनुभव मी त्यांना सांगितले, त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी ऑर्डर दिले, मग ते त्यांना खूप छान वाटले. तसंच त्यांचा ऑर्डरसुद्धा चालू आहेत सध्या आता. आणि मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये पण सणावाराला, सणासुदीला महिला मंडळ माझ्याकडून भाकरी विकत घेतात. आणि कालच आमच्या विज्ञान केंद्राचे तांबडे सर, माळी सर, कोलाटे सर, आमचे तकतोडे मॅडम सगळे येऊन विजिट देऊन गेले आणि त्यांनी पण माझं एवढं कौतुक केलं ना, म्हणजे असं त्यांना वाटलं नव्हतं की एवढं हे भाकरीचं मी युनिट पुढं आणून काम करू शकते, त्यांना पण माझं हे वाटलं नव्हतं सर त्यांना. या भाकरीची आणखीन कुठं कुठं मागणी असते, तुम्ही कुठं कुठं हे भाकरी पुरवता, कुठून तुम्हाला मागणी होती? सर सोलापूर तालुक्यात आपले खूप सारे धाबा आहेत, दुकान आहेत, डेअरी आहेत. सध्या माझ्या डेअरीला, धाब्याला, सगळीकडे आता भाकरी मी पुरवते. तसेच लग्न समारोह, कार्यक्रम, बड्डे पार्टी, हुरडा पार्टी, जावळ काढणे, कुठले पण समारोह असू द्या, त्यांच्या समारोहला त्यांनी मला आवर्जून भाकरीचा ऑर्डर देते तर मी ते स्वीकारून त्यांना भाकरी पोच करते. आता तुम्ही सांगितलं की खूप सारं, जसं लग्न समारंभ आहे, हुरडा पार्टी आहे, बड्डे पार्टी आहे, या सगळ्या जागे तुम्ही त्यांना देतात, ऑर्डर कशा द्यात, म्हणजे समजा कमीत कमी ऑर्डर किती असते, जास्तीत जास्त ऑर्डर, त्याच्याबद्दल काय सांगाल? सर ज्यांचं लग्नाचं असतं 5,000 6,000 पर्यंत त्यांचं असते, तर देवकार्य असलं तर 2,000 1,000 पर्यंत असते, तर समारोह असले तर 1,500 असते, तर या ऑर्डर प्रमाणे मी स्वीकारू शकते त्यांचे. आता तुम्ही समजा आज ही भाकर तयार केली गृहित धरा, तर ही जी आपण आता भाकर पाहतो एकदम कडक भाजलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही डाग नाही वगैरे, अतिशय स्वच्छ कडकड आहे. आता ही भाकर तुम्ही पॅक केल्यानंतर किती दिवस या पाकिटमध्ये टिकते भाकर? हे बघा सर, हे भाकरी किती कडक आणि छान भाजलेली आहे, हे कमीत कमी 3 का 6 महिने पण टिकू शकते सर. लिज्जत पापड असल्यासारखंच आहे भाकरी, हे खाण्याला पण चव आहे आणि कडकदार आहे आणि कुरकुरीत पण आहे हे भाकरी.
आणि हे भाकरी आपण हे कसं ऑर्डर आलंय की लगेच करून देतो आम्ही, जसे का राहतच नाही ते आमच्या घरात, ज्यांचे ऑर्डर येतात त्यांनी त्यांचे ऑर्डर लगेच आम्ही पार्सल करतो, तरी पण थोडे राहिले तरी पण हे आमच्या घरात 6 महिने आम्ही हे पॅकिंग करून ठेवतो. समजा तुमच्याकडं आज रोजी किती महिला कामगार आहेत आणि त्या महिलांना तुम्ही हाताला काम दिलं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, याविषयी काय सांगाल? सर ऑर्डर जसे असते तसं आम्ही भाकरी करून देतो. सध्या माझ्याकडे आम्ही 4 भाकरी तयार करतो सर. माझ्या गटातल्याच ती महिला आहेत, मी महिलांचं नाव पण सांगू इच्छिते, शीतल मेत्रे, सुनंदा मेत्रे, संगीता मेत्रे, हे 4 महिला कंटिन्यू माझ्याकडे कामाला येते. त्यांना पण रोजगार नाही नसल्यामुळे मला भाकरीसाठी त्यांनी खूप मदत करते. ज्यावेळी त्यांनी भाकर आम्ही तयार करून देतो त्यावेळेला आमचे घरचे सुद्धा मार्केटपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. त्या 4 महिलांच्या हाताला तुम्ही काम दिलं, त्यांची रोजीरोटी भागवली किंवा त्यांचं चूल पेटवण्याचं काम केलं, काय सांगाल, त्यांचा अनुभव काय, काय सांगतात ते? त्यांच्या कुटुंबासाठी माझे हातभार लागेल, त्यांचा हातभार त्यांना लागलं, त्यांना पण अभिमान वाटतो की मी माझ्या घरासाठी काहीतरी करू शकते, असं त्यांनी मला येऊन त्यांनी सांगितलं, मला खूप अभिमान वाटलं. मग त्यांचं फार ना थोडं संकट माझ्यामुळं पूर्ण माझ्यामुळं त्यांचं संकट मुक्त होत आहे असं मला वाटल्यावर मला पण माझी जरा स्तुती वाटू लागली. आता सध्या आम्ही सगळे मिळून मिसळून खेडीमेळीने भाकरीचा व्यवसाय म्हणजे भाकरी तयार करतो आणि ते पॅकिंग सुद्धा करण्या पॅकिंग करून मार्केटिंग पर्यंत जाऊपर्यंत त्यांनी मला मदत करते. तुम्ही जे ज्वारी आणि बाजरी हे जे भाकरी तयार करता ह्याला लागणारा जे कच्चा माल आहे जसं ज्वारी असेल बाजरी असेल ही कुठून खरेदी करता? सर हे खरेदी तर करतच नाही, हे आमच्या शेतात पिकतंय, ज्वारी पण आमच्या शेतात पिकतात, बाजरी पण आमच्या शेतात पिकतंय, ते आम्ही काढणी कापणी करून आमच्या घरी आणल्यावर आम्ही नीट स्वच्छ नीट करून दळून आणून आम्ही घरी तयार करतो सर. तुम्ही जे आता हे बाजरीचं पीठ बाहेरून दळून आणलं स्वच्छ केलं, आता अगदी पीठ मळण्यापासून ते भाकर तयार होईपर्यंत त्याची प्रोसेस कशी असते त्याबद्दल थोडक्यात सांगा. सर ज्या वेळेला आम्ही पीठ दळून आणतो त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा पाणी चुलीवर तापून घेतो, खळखळ पाणी जेवढं तापेल ना तेवढं भाकरी छान आणि खुसखुशीत आणि खूप दिवस टिकण्यास सारखं त्याला मदत होते गरम पाण्यामुळं. मग ते गरम पाण्यामध्ये 2 शेर ज्वारीचं बाजरी ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ घेतलं ना 2 मग पाणी लागतंय त्याला, मग चवीनुसार मीठ लागतंय, मग नंतर ते पीठ आम्ही 3 वेळा रोलमध्ये काढून बाहेर घेतो, मग नंतर त्याचा रोल तयार करून आम्ही पट्ट्यावर सोडतो, मग ते एक भाकर रेग्युलर येते त्यातनं काढून आम्ही इथं भट्टीवर भाजण्यासाठी इकडं बाहेर काढून ठेवतो. ते तिथं माझे 2 महिला ते भट्टीवर छान पाणी लावून व पूर्ण भाजूसपर्यंत ते वर उलटापालटा करून दोन्ही साईड छान पद्धतशीर खुसखुशीत होऊसपर्यंत भाजून काढतात. आता ही जी भाकर आहे ह्याची आकार किंवा ह्याची जाडी वेगवेगळ्या पद्धतीची असते की एक समान सगळे जाडी भाकर करतात? नाही सर वेगवेगळ्या पद्धतीने, कार्यक्रम समारंभ त्यांना खूप पातळ लागतंय सर, कसं पापड असल्यासारखं लागतंय आणि धाब्याला दुकानला जरा जाडसर लागतंय. अच्छा, म्हणजे भाकरीत किती प्रकार आहेत तुमच्या? माझ्या भाकरीत ऑर्डरनुसार प्रकार आहेत सर, कार्यक्रमाला असलं तर मी पातळ सोडते, धाब्याला म्हणजे ज्यांचं ऑर्डर जसे आहे ना तसं आम्ही भाकर करून देतो सर, जाड म्हणलं तर जाड पातळ म्हणलं तर पातळ. भाकरी करणे हे काय अवघड नाही सर, भाकरी हे महिला करू शकते तरी पण हा मशीन आहे, खूप सारे जरा कसा रोल देते त्याप्रमाणे भाकरी येते, तर स्पीडच्या प्रमाणे ते भाकरी मी करतो सर, ह्याच्यात काही अवघड नाही सर. ताई तुम्ही जी कडक भाकरीचा व्यवसाय करता ह्यासाठी कोणकोणत्या मशीन लागतात आणि त्या कुठून खरेदी केल्या तुम्ही? सर हे मशीन आम्ही काटकर इथं माणिक चौकामध्ये त्यांचं दुकान आहे, त्यांच्याकडनं आम्ही PMF मधनं घेतलेलं आहे, तर त्यांनी तिथलं आम्ही हे मशीन आणलं, एक रोटी मेकर आणि एक दळण चक्की एक भट्टी, सर्व मशीनी आम्ही सोलापूर मधनेच खरेदी केलेल्या आहे काटकऱ्यांच्या दुकानातून माणिक चौकामधून. आता काय होतं की आपल्या खेड्यातल्या महिला असतात गृहिणी असतात त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी थोडं पैशाची थोडी चणचण भासते, तर मग महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्या भरपूर अशा योजना आहेत की त्या महिलांसाठी उद्योग करण्यासाठी ते प्रोत्साहनपर एक सबसिडीवर लोन देतात, तुम्ही असं कुठून लोन घेतलंय का आणि जर लोन घेतलं त्यासाठी तुम्हाला मदत कोणाची मिळाली? महिलांना कल्पना पण नाहीये तेवढं व्यवसाय ह्या आपल्या राज्यात सरकारने मिळून दिलेला आहे.
35% सबसिडीपर्यंत आहे. आपण जिथं कमी पडेल तिथं सरकार आता सध्याला मदतीचा हात त्यांनी देत आहेत, ते आपण मदतीचं त्यांचा हात घेऊन ते व्यवसाय त्यांनी करू शकतात. घर बसून न रडता त्यांनी एक पाऊल पुढे टाकून त्यांनी कुठल्या तर व्यवसायात जाऊन एक उद्योजिका म्हणून त्यांनी उभं राहावे. यासाठी आमचे उमेद अभियान पण खूप मदत करते सर. प्रत्येक महिलांना 5 लाख ते 6 लाखापर्यंत लोन पण देऊ शकते, परंतु त्या लोनचं त्यांनी घर बसल्या घरचं परिस्थिती घरच्या अडीअडचण न घालता त्यांनी त्या पैशाने कुठला तर व्यवसाय करून दाखवून ते व्यवसाय त्यांची आणि त्यांच्या घरची प्रगती त्यांनी करून दाखवावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जे हा बाजरी आणि ज्वारीचं कडक भाकरीचा जो व्यवसाय सुरू केला, तुम्ही याला चव आहे, तुम्ही महाराष्ट्रात प्रचलित आहात आणि तुम्ही अगदी घरच्या घरी हा व्यवसाय सुरू करतात, तुमच्या सुरू केला आहे तुमच्या या शेडमध्ये. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक किती लागली आणि याच्यामधून महिन्याला किती उत्पन्न मिळतं? सर, गुंतवणूक म्हणलं तर 1.5 लाख मी या मशीन ह्या व्यवसायात व्यवसायात गुंतवणूक केले सर. उत्पन्नाचं विचारलं सर, सरासरी मला 40 पर्यंत महिन्याला 40,000 पर्यंत उत्पन्न होऊ शकते सर. कधी जास्त कधी कमी उत्पन्न होऊ शकते सर. महिला घर बसल्या एवढं काम तर करू शकते सर, कधी जास्त कधी कमी, त्याच खचीकरण होण्यासारखं काही पण नाही सर. तुमचा हा बाजरी आणि ज्वारीचे कडक भाकरीचा व्यवसाय पाहिला, तुमचा आत्मविश्वास पाहिला, तुम्ही कशा पद्धतीत बोलता, कशा पद्धतीत धंदा करता हे मी जवळून पाहिले. परंतु ज्या तुमच्यासारख्या जी काही महिला आहेत ज्या घरात बसून आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, अशा महिलांसाठी काय सांगाल, काय संदेश द्याल? सर, मी महिलांना एक संदेश देऊ शकते. एक महिला ही आपल्या कुटुंबात चूल आणि मूल या प्रकारे न राहता ती कुठल्या तर व्यवसायामध्ये 1-4 पैसे आपल्या कुठल्या व्यवसायामध्ये भेटू शकते असे व्यवसाय बघून त्यांनी ते व्यवसाय करावे. आणि महाराष्ट्र शासनाने त्या महिलांसाठी जिथे अडचण येते पैशाचं म्हणा कुठल्या प्रकारचे पण आता सर्व सुखसुविधा आहेत त्या महिलांना. महिला हे निर्भरतेने कुठल्या पण योजनेचे लाभ घेऊ शकते. ते योजनेचे लाभ घेऊन त्यांनी प्रत्येक एक पाऊल पुढं टाकत आपला व्यवसाय सुरू करून आपल्या संसाराचा एक चाक नवऱ्याचा तर एक चाक बायकोचा असं समजून आपला संसाराचा गाडा त्यांनी पुढे सरकत न्यावे अशी मला त्या महिलांना प्रेरित करण्यास आवडेल. प्रेक्षकांनो, आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही जी शिंगडगाव आहे, या शिंगडगावमध्ये अंबिकाताईंनी बाजरीची आणि ज्वारीची जी कडक भाकरी आहे हा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायामधून सोलापूर जिल्ह्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जे शहरामधील जे काही उच्चभ्रू वस्तीत राहणारे जे काही लोक आहेत, यांच्या घराघरात ताईंची भाकरी पोहोचली आहे. फक्त सोलापूरमध्ये नाही, जसं धाराशिव असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यादेवी अहिल्यानगर असेल, अशा बऱ्याच शहरामध्ये यांची भाकर जाते. तुम्हाला सुद्धा जर भाकरी खरेदी करायची असेल तर अंबिकाताईंचा नंबर खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, त्यावर तुम्हाला एक फोन करायचा आहे आणि भाकर खरेदी करायची. अंबिकाताईंनी ज्या पद्धतीत या छोट्याशा खेडेगावात व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन घातला आहे, स्वतःच्या पायावर उभं राहणं काय असतं ही अंबिकाताईंनी आपल्याला दाखवून दिलं आहे. मग महाराष्ट्रातली कुठलीही महिला स्वतःच्या पायावर उभा राहू शकते, तिचा व्यवसाय मोठा करू शकते हे अंबिकाताईंनी आपल्याला दाखवून दिले. त्यामुळं तुम्हीसुद्धा घराच्या बाहेर या, तुमच्या तालुका स्तरावर तहसील कार्यालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, उमेद असेल, जिल्हा परिषद असेल, अशा ठिकाणी जा. राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत त्याचा अभ्यास करा आणि तुम्ही असे व्यवसाय सुरू करा. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना शोधवार्ता टीमच्या वतीनं आग्रही विनंती आहे की तुम्ही घराच्या बाहेर या आणि एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायाला सुरू करा आणि आपल्या संसाराचा गाडा आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन चालू करा. मग पहा हे संसार, हे विश्व किती सुंदर आहे. ना तुम्हाला कोणाच्या हाताकडे बघायची गरज आहे, ना कोणाच्या दारात जायची गरज आहे. स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहा आणि स्वतःचे शिल्पकार व्हा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हाच संदेश आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असं गृहीत धरतो आणि इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह
लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.